अमिता अमिता हे राखीचं पाकिट आहे ना, मला पुण्याला पाठवायचं आहे. तू कुरिअर करशील? नेशील एवढं प्लीज. आज ना खूप गडबड आहे ग कामाची, आज नाही जमणार. प्लीज अमिता, मी उद्या कुरिअर करते ना. पण आज नाही ग, चालेल तुला? रक्षाबंधनाच्या अगोदर राखी पोहोचायला पाहिजे ना ग. हा हे बघ नम्रता, एक दिवस उशीर झाला ना काही आभाळ कोसळत नाही, कळलं ना? पण आतापर्यंत मी कधीच राखी उशिरा पाठवलेली नाहीये. दादाला पण खूप सवय झाली आहे याची, तो वाट बघत असेल. प्लीज नम्रता, तुला नाही वाटत तू या गोष्टीला खूप ताणतेस म्हणून? नको त्या गोष्टीला महत्व देऊ नकोस, कळलं ना? अमिता, ए काय चाललंय तुमच्या दोघींचं? अगं काय झालं? वहिनी, अगं मी तिला सांगितलं की मी उद्या कुरिअर करते. अगं माझी खूप गडबड आहे ग कामाची. वहिनी, मला राखीचं पाकिट आहे ना पुण्याला पाठवायचं होतं. मी आता घराच्या बाहेर जाऊ शकत नाही ना, म्हणून मग. हे बघ, ह्या अवस्थेत तू घराच्या बाहेर नाहीच पडायचंस. देते मला इथे. एवढंच ना, मी मनोजला सांगते. ठीक आहे? थँक्यू वहिनी. थँक्यू काय त्याच्यामध्ये. पत्ता कुठे लिहिलायस? नाही लिहिलाय. थांब थांब, लिहिते मी पटकन. तुझा काय प्लॅन आहे रक्षाबंधनचा? माझं म्हणजे असं काही नक्की नाहीये. अगं सणवार म्हटलं ना कितकी गर्दी असते माहिती पार्लरला. अगं धड दोन तास गिळायला सुद्धा वेळ मिळत नाही, कुठे बाजारात जाऊ? अगं बिझनेस वाढतो ही चांगली गोष्ट आहे की नाही मग असं नाही बोलायचं. नाही ग तसं नाही, पण खूप थकायला होतं ग वहिनी. एकही क्लायंटला मी परत पाठवत नाही माहितीये. चल मला निघालं, जाऊ. ऐक ना, मी आणू तुझ्यासाठी राखी. नाही नको अगं, मी बघते ना काय करायचं ते. आज बहुतेक जाईन मी. चल बाय बाय, सांभाळून जा. हो वहिनी, ही अमिता कधी कधी खूपच विचित्र वागते ना ग. अगं तिचा मूड खराब असेल ना की अशीच वागते. वहिनी, या वर्षी तू राखी पोस्टानेच पाठवणार आहेस की मग? या वर्षी मी माहेरी जाणार आहे. बऱ्याच दिवसात गेले नाहीये, त्यानिमित्ताने सगळ्यांना भेटता येईल ना. अरे वा, खूप लकी आहेस ग तू वहिनी. तुला या वर्षी माहेरी जायला मिळेल. नाही तर मी नुसतं माहेरी जायचं म्हटलं ना तरी प्रशांत अजिबात ऐकणार नाही. मला हल्ली ना तो घराबाहेर देखील पडू देत नाहीये, नुसतं बांधल्यासारखं वाटतंय मला. ते तुझी खूप काळजी घेतात ग म्हणून. पण मला कंटाळा येतो ना ग. वेडाबाई, यालाच तर प्रेम म्हणतात. खूप जपतात ते तुला, कळतंय का तुला? आणि बघ, तुला माहेरीच जायचंय ना, पुढच्या वर्षी बाळाला घेऊन तू प्रत्येक सण तुझ्या माहेरी साजरा कर. झालं? आता काय? पण प्रशांत परमिशन नाही देणार. ते नक्की देतील परमिशन, आणि नाही दिली तर आम्ही बोलू त्यांच्याशी. खरंच? थँक्यू वहिनी, पुन्हा थँक्यू. औषधं घेतलीस का? त्याच्यासाठी तुला शोधते मी कधीपासून. अरे बापरे, विसरलेस मी. थँक्यू वहिनी. चल चल तू चल, औषधं घेऊयात आपण. हळू हळू हळू. आहो. बोला, काय म्हणताय? रक्षाबंधन 2 दिवसावर आलं. अहो पण आता काय उपयोग आहे त्याचा? आता कुठे विमल येणार आहे मला ओवाळायला, राखी बांधायला? नाही येणार आहेत तेच बरं. त्यांचं रक्षाबंधनाला येणं म्हणजे त्यांच्या तालावर नाचणं अजूनही आठवतंय. काटा येतो अंगावर. सकाळपासनं स्वयंपाकघरामध्ये जे शिरायचं ते जात तर त्यांची नुसती बर्दास्त. आणि समाधान नाही ते नाही, नुसता आपला श्रीमंतीचा तोरा. तिचा स्वभावच तसा, त्याला कोण काय करणार? स्वभावच आहे म्हणे. अहो पण लोकांना किती त्रास होतो त्याचा. भावाला ओवाळण्यापेक्षा त्याच्याकडून गिफ्ट काय मिळतंय याच्याकडे सगळं लक्ष. आता बहीण म्हटल्यावर तेवढी अपेक्षा करणारच ना. त्या तेवढ्या बहीण होत्या, आम्ही नव्हतो कोणाची बहीण. आम्ही नाही केले माहेरी असले नखरे. अहो पण आम्ही तुम्हाला माहेरी पाठवायचंच नाही तर कसे करणार तुम्ही नखरे? हो पाठवलं असतं तरी आम्ही वागलो नसतो असं. हो आता याच्यावर चर्चा करून उपयोग आहे का? आपल्या जाण्यानंतर तिचं रक्षाबंधनाला येणं बंदच झालं नाही का? पण आता मेघना करते हा साजरा दिवस. हो, गुणाची पोर आहे, तिची कसलीच अपेक्षा नाही. हो खरंय, ती खूप शांत आणि समजूतदार आहे. तुम्हाला आठवते माई, ती 2 वर्षाची असताना तिनं पहिल्यांदा आपल्या 3 भावांना आपल्या छोट्या छोट्या नाजूक हातांनी ओवाळलं होतं. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असलेला आनंद, समाधान
अजूनही आठवतोय मला, अजूनही तो चेहरा मी माझ्या मनात कोरून ठेवलाय. भावांचंही तिच्यावर खूप प्रेम आहे. हो खरंय, अजूनही त्या तिघांनी त्या राखीचा मान जपून ठेवलाय, त्याचंच मला खूप समाधान आहे. विलास तिला मुलीसारखा जपतो, पण माई एकच इच्छा राहिली तिच्या बाबतीत. माहितीये मला, आपल्या लेकीचं लग्न कधी होईल हेच ना. अहो स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, योग चुळून आला की सगळं काही व्यवस्थित होईल. हो पण कधी? स्वामीच ठरवतील. हॅलो, कोण शंतनू? हा बोल रे बाळा. रोहनशी बोलायचं? एक मिनिट, आहे आहे. अरे रोहन, फोन आलाय. हॅलो, येतोय. हा काय म्हणतो अभ्यास तुझा? गुड. आला हा, एक मिनिट. रोहन, शंतनूचा फोन आहे. हॅलो शंतनू, बोल. हा ओके, पण बाकीचे सगळे किती वाजता येणार घरी? पण अभ्यासच करणार होत ना आपण घरी. हा माझ्या आई बाबांची परवानगी असेल तर येईन ना नक्की. बाई परवानगी मिळाली की फोन करतो तुला. ओके चल बाय. बाबा शंतनू म्हणत होता की उद्या रात्री त्याच्या घरी सगळे मित्र जमणार आहेत, म्हणजे अभ्यासासाठी. हा पण मी त्याला म्हटलं माझ्या आई बाबांची परवानगी असेल तरच मी येईन. कसली परवानगी रोहन, सांगायला. आई तू शंतनू म्हणत होता की उद्या रात्री त्याच्या घरी सगळे मित्र जमणार आहेत अभ्यासासाठी, आणि मग तुला पण बोलवलं असेल ना त्याने. त्याने सांगितलं असेल तू पण ये, आपण रात्रभर मस्त पैकी जागरण करूया, गोंधळ घालूया, भरपूर टाइमपास करूया, आणि दुसरा दिवस आहे ना छान पैकी लोळत फुकट घालवूया, अभ्यासाचा बट्ट्या बोळ करून टाकूया. हो ना, काही गरज नाहीये जायची तिकडे टाइमपास करायला. जा फोन कर आणि त्याला सांग मला जमणार नाही म्हणून. एक मिनिट रोहन, तू शंतनूच्या घरी अभ्यासच करणार आहेस ना? हो बाबा. आणि समजा तिथे गेल्यावर वातावरण विरुद्ध वाटलं तर काय करशील? तर मी लगेच घरी येईन. पण ह्याला गरज काय तिथे जायची? हे बघ रोहन, तू बोलशील तसं वागशील याची मला खात्री आहे. जा तू. हो यस. मला माहितीये तुला काय म्हणायचंय ते. तुम्हाला काय सिद्ध करायचंय? हे बघ, तू जे समजतेस ना तसं काही नाहीये. नाहीये ना, मग का परमिशन दिली तुम्ही त्याला? मी नाही म्हणत असताना सुद्धा आता त्याला काय वाटेल? आई आपल्याला नाही म्हणते आणि बाबा आपले लाड करतात. मग तू असं काही वेड्यासारखं बोलू नकोस, उलट तूच त्याचे जास्त लाड करते. हो पण मी फाजील लाड नाही करत त्याचे. ज्याला फाजील लाड म्हणत नाही, हे बघ त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला हवा, तरच तो जबाबदारीने वागेल. हो पण तो अजून किती लहान आहे. मॅडम मुलगा मोठा झाला ना तरी तो आईला लहानच वाटतो. अगं 15 वर्षाचा झालाय तो, या वयात त्यांना काय चुकीचं आणि काय बरोबर आहे हे सांगितलं ना तरी त्यांचं ते बरोबर ठरवतात. आणि रोहनच्या बाबतीत म्हणशील तर तो वावत जाणारा नाहीये, कारण त्यांना आप्पा माईंचे संस्कार मिळाले आहेत. त्याला ते सगळं बरोबर आहे हो, पण तरी त्याला त्याच्या वयाच्या मुलांमध्ये वावरू दे, अनुभव घेऊ दे. आम्ही सुद्धा या वयात हेच केलं, त्याच्यामुळे काय होतं माणूस अलर्ट होतो, त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. हे बघ पुढे जाऊन त्याला त्याचेच निर्णय घ्यायचे आहेत. त्याने अरे लहान आहे म्हणून किती दिवस बांधून ठेवणार आहेस तू? काय कळतंय ना का मी काय म्हणतोय ते? कळतंय पण धाडस होत नाहीये. धाडस करावंच लागेल तुला, तेच योग्य आहे. आलं लक्षात? चहा थंड झालाय ग, गरम करून आण. मनोज काय ग वहिनी? एवढं पाकिट जरा कुरिअर कर ना. अगं वहिनी मला कॉलेजला जायचंय ग. अरे जाता जाता कुरिअर कर ना, किती वेळ लागणार आहे. काय नम्रताने राखी पाठवली रे भावाला. अच्छा आणि हे घे पैसे, तुला हवेत का? मला आता कशाला? सणासुदीचे दिवस आहेत, त्यात उद्या रक्षाबंधन, गावाला बहिणीला फोन करायचं असेल ना. अगं तेवढे पैसे आहेत माझ्याकडे. नक्की? हो लागले तर मागून घे. हो
चल वहिनी येतो मी, उशीर होतोय मला जायला. सांभाळ, काही करू नको. आणि आठवणीने कुरिअर कर. हो. दादा दादा बोल ना. यावेळेस तू रक्षाबंधनला मला काय देणार आहेस? ये तुला ओवाळण्यात इंटरेस्ट आहे की गिफ्ट मध्ये? आणि गिफ्ट असं विचारायचं नसतं, जे दिलंय ना ते मुकाट्याने घ्यायचं, कळलं? आता मी मोठी झाले की नाही मग मला हवं जे हवंय तेच तू द्यायचं. ए मोठी तू नाही झाली, मोठा मी झालोय. तू मोठा नाही, तू मोठा झालायस. चिरकूट. मला मित्राकडे जाऊन राहायची परवानगी मिळाली, ते पण रात्री, कळलं? तुला कोणी पाठवणार का? एवढीशी आहेस अजून? शट अप अँड लिसन. जरी मला कोणी पाठवलं नाही ना तरी नो प्रॉब्लेम, मी माझ्या फ्रेंड्सना घरी बोलवेन, कळलं? ए मुंगेरी लाल के हसीन सपने, तुला कोणी परमिशन देणार नाही मित्रांना घरी बोलवायला. परमिशन ना? थांब, आता मी मम्मीकडनं विचारतेच, मला लगेच ती परमिशन देईल, कळलं ना? मम्मीकडनं परमिशन घेते. मम्मी, मी उद्या माझ्या सगळ्या फ्रेंड्सना घरी राहायला बोलू. आता हे काय नवीन खूळ? खूळ नाही, स्लंबर पार्टी. हो का? म्हणजे सगळ्या फ्रेंड्स एकत्र रात्री भेटतात आणि खूप एन्जॉय करतात. सिरियस मध्ये दाखवतात ना तसंच. अच्छा अच्छा. हल्लीची ही फॅशनच आहे, सगळेच असं करतात. हे बघ, सगळेच असं करतात अशातला भाग नाहीये. ओके, तुला काही माहित नाही, सगळं मला माहितीये. मला सगळं माहितीये. काय तुला माहितीये ग? ह्या ज्या तुमच्या स्लमा पार्टी, स्लीप ओव्हर पार्टीज असतात ना, त्याबद्दल मला सगळं माहितीये. हा अगं तेच तर, तुला काय माहितीये? सगळे फ्रेंड्स एकत्र जमतात, खूप धमाल मस्ती मजा करतात, जेवतात, खातात, पितात, कधी कधी तर एकमेकांना ब्युटी ट्रीटमेंटही करतात. वाव, तुला ते सगळंच माहितीये. मग तर मी माझ्या फ्रेंड्सला बोलवते. एक मिनिट एक मिनिट, मी तुला अजून परमिशन दिलेली नाहीये, राईट? असं का ग? दादा नाही का तुझ्या फ्रेंडकडे रात्रभर जातो? मला पण माझ्या फ्रेंड्सना बोलवायचंय. बाहू, मी असं म्हणत नाहीये की त्यांना बोलवू नकोस, पण तुला माहितीये ना आपल्या घरात प्रॉब्लेम आहे. आता रक्षाबंधन येते की नाही, तुझ्या मोठ्या काकीला खूप काम असणार आहे, त्या तुझी ही कटकट, तिला किती त्रास होणार ना बाबू, बरोबर? आपण एक काम करूया, तुझा जो हा प्रोग्राम आहे ना, आपण थोडस पोस्टपोन करूया प्लीज. नाही ना प्लीज, नाही ना, मला पण एन्जॉय करायचं दादा सारखं, प्लीज ना मम्मी, प्लीज 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 प्लीज, हट्ट नको करू, मला बाहेर जाता उशीर होतोय, आपण नंतर बोलू. नाही ना मम्मी प्लीज, बोलवेना घरी प्लीज ना मम्मी. ओके 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 ओके, थांब थांब थांब. नेहा एक काम कर, तूच मोठ्या काकीकडे जा, परमिशन घे, ती जर ओके म्हणाली ना तर तुझ्या फ्रेंड्स ना बोलू. ऑलराईट? ओके. नौटंकी आहे. चला अमिताचा चहा झाला, तुझी राखी मनोजने कुरिअर केली. हा थँक्यू वहिनी. वहिनी पण मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं ग. अमिताला मी एवढं सांगितलं, कशी वागली बघितलंस ना ती, एवढं काय जड झालं होतं तिला? अमिताचा ना नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे, नाहीतर आपली अमिता अशी आहे का? गेली 2 वर्ष मी बघते रक्षाबंधनला तिचा मूड ऑफ असतो. का काय माहिती नाही ग, म्हणजे खुद्या मला असं वाटलं की तिला विचारावं, नंतर म्हटलं तिला उगाच वाईट वाटेल ना म्हणून नाही विचारलं मी. बघू तिला वाटेल तेव्हा ती सांगेलच, आपण उगाच कशाला जबरदस्ती करायला. बरोबर आहे तुझा. उर्मिला ताई, तुझा भाऊ येणार आहे की नाही रक्षाबंधनाला? छे हो, उलट त्यांनीच मला तिकडे बोलवलंय, पण मी त्याला सांगितलं सकाळची सगळी कामं आटून संध्याकाळी मी येईल म्हणून. मोठी काकी. बोल बाळा. मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. काय सांग ना. खूप मोठं सिक्रेट आहे. हो काय सिक्रेट आहे? मी ना माझ्या फ्रेंड्सना उद्या रात्री आपल्या घरी बोलू, आम्हाला ना पार्टी करायची. पार्टी कशासाठी? दादा फ्रेंड्सकडे जाणार आहे ना, मग मला पण माझ्या फ्रेंड्स बोलवायचंय. दादा त्याच्या फ्रेंड्सकडे अभ्यास करायला गेलाय, टाइमपास करायला नाही. तुम्ही करणार का अभ्यास? तर बोलव तुझ्या सगळ्या फ्रेंड्सना, हवं तर मी पण मदत करते तुम्हाला अभ्यास करायला. नाही आम्ही नेहमी अभ्यास करतो की नाही ग, आम्हाला ना खूप मजा आणि धमाल करायची. पण त्यासाठी तुझ्या दादा काकांची परमिशन घ्यावी लागेल. प्लीज तू सांगशील का त्यांना? माझ्या फ्रेंड्सना ना यायचंय का आपल्या घरी, त्यांना आपल्या बंगला बघायचा आहे.
पण जास्त गोंधळ नाही घालायचा, नाहीतर दादा काका ओरडतील. आम्ही अजिबात गोंधळ घालणार नाही. काय करू तुमच्या पार्टीला खायला. झालं वहिनी, शेवटी पटवलं ना हिने तुला. असू दे, मधून लॉन येते. बोला काय करू पार्टीत खायला. एक मिनिट वहिनी, तू काहीही बनवणार नाहीयेस. तू बनवशील ढेकभर आणि या चिमण्या खाणार कणभर. मी सगळं बाहेरूनच आणीन ग. बघा मी तर आणखी एक काम करशील माझं. बोल ना. परवा रक्षाबंधन आहे ना. ताटाला लावायला काहीतरी गोड हवं. श्रीखंड घेऊन येशील? हो आणेन. नाही म्हणजे मी केलं असतं घरी, पण मला माहेरी जायचंय ना म्हणून. असं दे गवयनी, मी आणीन श्रीखंड. मग काही नाही. हा बाई, उद्या म्हणे तुम्ही सॉलिड धम्माल करणार आहात. आम्ही पण येऊ तुमच्या पार्टीला. आम्हाला पण ना खूप धम्माल करायचंय तुमच्या समर पार्टी मध्ये. मग तर मी आता माझ्या फ्रेंड्सचा इन्व्हिटेशन द्यायला जाते. काय उत्साह, बापरे. मॅडमनी मोठी जबाबदारी दिली माझ्या खांद्यावर. कसली? तिच्या दादा काकांची परमिशन काढायची आहे पार्टीसाठी. ऑल द बेस्ट हवं आहे. हो, आपल्या नेहाबाईंना ना मैत्रिणींना घरी बोलवायचंय. उद्या पार्टी करायची आहे आणि सगळेजणी रात्रभर इथेच राहणार आहेत. ती कसली पार्टी करणार आहे? आता तुम्ही रोहनला मित्राकडे जायची परमिशन दिली आहे ना, मग ती मागे राहील का? आणि तिला म्हटलं दादा काकांची परमिशन घ्यावी लागेल, तर मला कशी म्हणते? तू सांग ना त्यांना समजावून. एवढीशी चिमुरडी आहे पण जाम चलाक आहे आपली नेहा. आणि तिला बरोबर माहिती आहे रोहनला परमिशन तुम्हीच दिली असणार म्हणून. पण तुला परवा जायचंय, उद्याच कसं काय मॅनेज करशील तू? होईल. तू नेहाला पोस्टपोन करायला सांग. नाही, मी नाही तिला सांगणार. एवढंसं तोंड करून बसेल ती. तिला जन्म जरी अमिताने दिला असला तरी लहानाचं मोठं मी केलंय तिला. तिच्या आवडीनिवडी, तिचा स्वभाव, तिचा मूड सगळं माहिती आहे मला. जेवढा मी रोहनला लळा लावलाय ना, तेवढाच तिला पण लावलाय. तिला नाही म्हणणं मला जमणार नाही. आणि जास्तीत जास्त काय करणार आहे ती? मैत्रिणींना बोलवेल, त्यांच्याशी गप्पा मारेल, खेळ आणि दमून झोपून जाईल. पार्टी केल्याचं समाधान तिला मिळालं की झालं. आनंदी, मला तुझं कधी कधी आश्चर्य वाटत. तू इतक्या लहान मोठ्यानं कसं काही समजून घेतेस? आम्ही भावंडांमध्ये तरी वाद घालतो, पण तुला वाद घालताना कधी पाहिलं नाही. आता माझ्याशी वाद घालते ती गोष्ट वेगळी. तुम्ही पण ना. काय नाही हो, माणसं तितक्या प्रवृत्ती म्हटलंय ना. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही दोष असतोच. मग माणसामध्ये काय वाईट आहे याचा शोध घेण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय चांगलं आहे ह्याचा शोध घ्यायचा आणि मग आपलं म्हणून जमवून घ्यायचं. असं केलं ना की नाती मेंटेन करावी लागत नाहीत, ती आपोआप मेंटेन केली जातात. आता आपल्या अमिताचंच बघा ना, आपल्या घरात सगळेजण तिला फटकळ म्हणतात, पण ती मनात काहीही ठेवत नाही. जे काय असेल ते सरळ बोलून मोकळी होते. कोणामध्ये भांडण सुद्धा लावत नाही ती कधी. आणि आपली नम्रता 100 चुका करते, एवढा गोंधळ घालते, पण ती कधीही स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलत नाही. आपली चूक नेहमी कबूल करते. मग तिघ भावांचंच बघा, कधीही कोणी कोणाच्या कामात ढवळाढवळ करत नाही, आपले विचार दुसऱ्यांवरती लादत नाही, आणि तरी सुद्धा तुमचा शब्द शेवटचा शब्द मानतात ते. आपल्या घरातला प्रत्येक जण एकमेकाला जपायचा खूप प्रयत्न करतात, आणि म्हणूनच माझ्या जबाबदाऱ्या मी आनंदाने पार पाडू शकते. आपलं घर, आपलं घर. अहो, तुम्ही मेघनाचं आर्टिकल वाचलत का? मी दाखवते तुम्हाला.